कसा बघा कुठल्याही गोष्टी एक लिमिट असतात. विद्वत्ता आणि लायकी याचो फरक माझा कळत नाही, कारण मी शाळेत नाही ना गेलेलो. तुमचा तो चांगला फरक माहिता, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही सांगतात की वडील तुझे भजनाथ, आणि तू एवढं कसं काय बोलतोस, तुझी जीभ कशी नाही झडत. पण मी सांगतोय तुम्ही बुवा भाग्यवान आहात, तुमचा मुलगा आज तुमच्या तुम्हाला कोरस म्हणून साथ करतोय भजनामध्ये. आज तुझो भावा मी काय म्हणतो माहित आहे की दिंडाळे तारी झाली होती बघ, तेव्हा खरा म्हणजे तू जाऊ भाऊ होतोस, म्हणजे आमचं कणकवली जो फेरी होतो चुकली असतो तेवढे. अरे मेला हैराण झाला महिनाभर, नुसते मिटिंग येईल मिटिंग येईल मिटिंग येईल मिटिंग येईल. त्यावेळी एका बारे जातोस ना की काय कामच नव्हता रे. त्याच्यानंतर कोरोना चालू झालो, तेव्हापासूनची मरटी लागली पाठी आतापर्यंत. बाकी बुवांची विद्वत्ता आणि काय विचारतात तो सांगता तिकडं होळो. अंधारातील केलेल्या चुकांमुळे मुले होतात असा मी गुरुजींका सांगितलंय. आणि हो सुद्धा एकदा वर्गात असताना गुरुजी येले आणि गुरुजीने टेबलावर एक डबो ठेवला आणि आणि मुलांका सांगता, मुलांनो आज मी खूप खुश आहे, मला मुलगा झाला तरी मी या डब्यामध्ये एक तुम्हाला पदार्थ आणलाय, तो कुठला तो वळका पाहू. त्याबरोबर दुर्वास उभं राहिलेलं सांगता गुरुजीने, मी सांगू. गुरुजी म्हणतात सांग. गुरुजी सांगतात अरे मला मुलगा झालाय, तुमच्यासाठी एक मी पदार्थ आणलाय या डब्यातून, कुठला पदार्थ सांग. ह्यो वर उठलो मी दुर्वा सांगता, गुरुजी तू खरवस. काय नको द्या, अंधारातून केलेल्या चुकांमुळे मुले मुला होतो. या ठिकाणी हलके हलके जोजावा बाळाचा पाळणा मंदार चिंदरक रात्रीचा खेळ चालले शंभर रुपयाचे पारदर्शी आलेले आहे. अरे कसलो रात्रीचा खेळ मी काय तुला सांगू भावा. हलके हलके मी म्हणताय दीड नाही मंडळाने सांगला अर्धा तास, एक एक तास तरी घेतला म्हणजे मी कशा घेतलाय कशा. मंडळात सांगतो यांचं 2-2 हजार कट करा आणि माता द्यावा, अन्याय झाला माझ्या. दीड वाजता बारीची सांगता करूची वृत्तीने जवळजवळ 3 वाजले, जवळजवळ टायमिंग झालो, जवळजवळ हलके हलके तो जवळ बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध भारी म्हणजे खरोखर हौशी माणूस एवढं ना भावा, तू थांबलास ना हयच मी जिंकलं हे काय नाही. बक्षिसा जरी घेतला नाही ना तरी हे काय नाही उपयोग समजला काय. गुंडूबुवा सांगतात की लोकांनी तुका झाडावर चढवलं आणि बक्षिसा दिला नाही, बक्षिसा वगैरे काय नाही, माणूस रिकाम्या हाताने येतात रिकाम्या हाताने जातात असे गुंडूबुवा सांगतात. मग सुपारी तुमची माता देऊन जावा, तुम्ही जावा रिका काय नाही हो बुवा, सगळा ह्या पैशासाठी चाललेला. फक्त माणसाचे दाखवायचे दात वेगळे आणि खाऊचे दात वेगळे. इकडे तर सांगणार काय पैसा आपण कुठे ठेवणार, आणि सुपारी 8 हजार रुपये मग घ्यावा 5 हजार ना त्याच्यापैकी कुठे पैसा ठेवणार. हे फक्त बुवा बोलून चांगला असता पण प्रत्यक्षात काय नसता. त्याच्यानंतर तो सांगता खुळो ह्यांनी आस्था चॅनल लावला नाही, मग एक पायवर घेतला नाही दुसरं पायवर घेतला नाही आणि ह्यांचो आंब्याचो घळ तयार झालो. तर तू कशा काय आमरस खाऊ केलं होतं आणि खरोखर महिला वर्ग तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय.
तुमच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकावर लावते, कारण एवढ्या उशीर कोण थांबत नाही पण तुम्ही थांबला। कारण बुवाने काय काय जुने विषय सांगितले त्यांना माता सुद्धा पटले। पूर्वीच्या काळी बघा जुने आजी असायचो ना, 5 वाजता उठायचो पहाटे, कोणाचं जर लगीन झालं ना 5 वाजता उठायचो, भली मोठी परात आणि पीठ मारायचो आणि भाकरू थापायचो। आता 5 वाजता भाकरू थापताना आवाज कसो यायचो, थाप 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 थाप, म्हणजे थोडक्यात राम नामाची टाळी वाजवायची, राम 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 राम। पण आता कोळपाटी लो एखाद्या बिचारीचं नवीन लग्न झालेलं असतं, ती पोरगी कधी सकाळी उठलेली नसतं आणि काम कधी केलेलं नसतं, पण नवरो मुंबई म्हटल्यानंतर, नवरो मुंबई म्हटल्यानंतर बिचारी 5 वाजता उठता डोळे 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 उठता, एक कोळपाट घेणार एक लाटणा घेणार, पिठाचं गोळं मळला तर मळला आणि 5 वाजता आवाज कसो येतात, म्हणजे माझं सांगत नाही ह्या आता तो जमाना बुवा, तुझा काय घरोघरी मातीचा तुम्ही बुवांचा काय तुझा काय नाही माझा काय, सगळा शेमाचा आता सगळा होम मिनिस्टरच्या हातात, तवाचं जीवन लय भारी काय सांगतो। हा गुंडू काका आमचे गुंडू काका बाबा लय भारी माझे देव माझं सांगतो गुंडू काका असू दे, गाणी बिनी खूप होतो पण मी जास्त काय घेत नाही, तुझ्यामुळे झाला राणे माझ्या नशिबाचा वडा पाव ही गाणी आज
अजूनपर्यंत कोणी घेतला नाही भाजणार. आता ऐका आणि बाकी बुवा तुम्ही गाणं घेतलात ना माझा होशील ना आता आता काय माहिती होईल की नाही ते बोलण्यासारखे खूप विषय आहे तो पण आता मी मंडळी जास्त नाही बोलत. जवळजवळ 3 वाजले पण बुवा गजर कसं असताना बघा इकडं.